सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या माळशेज घाट परिसरात काळू वॉटरफॉल जवळ हैदराबादच्या उटी येथून चार तरुण फिरायला आले होते. यापैकी दोन जणांचा पाय घसरून ते काळू नदीमध्ये वाहून जात असताना एकाला स्थानिकांनी वाचवले आहे, परंतु त्यातील एक तरुण हा बेपत्ता झालाय. चोवीस तासानंतर देखील या तरुणाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाहीये. रेस्क्यू टीमने आज शोध मोहीम थांबवलेली असून ही घटना काळू वॉटर फॉलच्या खालच्या बाजूला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. हैदराबाद येथील अभिषेक रावळकर हा 29 वर्षीय युवक यामध्ये बेपत्ता झालेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळे आता शोध मोहीम स्थगित करण्यात आलेली आहे. रेस्क्यू टीम मध्ये जुन्नर येथील शांताराम भामणे व ठाणे येथील दीपक विशे यांची टीम सहभागी झालेली आहे. याबाबत शांताराम भामणे म्हणाले की अनेक मुले घरी न सांगताच अशा अवघड ठिकाणी फिरायला येत असतात. खिरेश्वर व हरिश्चंद्रगड परिसरात जो अचानक पाऊस पडतो तो कधी वाढेल हे सांगता येत नसते. यामुळे काळू नदीला अचानक पूर येतो, त्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक यामध्ये अडकून पडतात. या ठिकाणी येत असताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, येताना सेफ्टी गार्ड व गाईड घेऊनच यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. जुन्नर टाइम्स काळू धबधबा हिरेश्वर. काल या ठिकाणी एक रेस्क्यू कॉल होता. अभिषेक जावळकर हा रावळकर हा हैदराबादवरून आलेला 29 वर्षाचा तरुण या ठिकाणी वरच्या बाजूने वाहत गेलेला आहे. आत्ता ज्या ठिकाणी त्याला शेवटचं पाहिलेलं त्या ठिकाणी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचं काही तपास लागत नाही आहे, त्यामुळे आता शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे. पर्यटकांनी हीच काळजी घेतली पाहिजे की आपली लहान लहान मुलं यांना न सांगता घरी न विचारता अशा धोकादायक ठिकाणी येतात. काळू हा वॉटरफॉल नाही आहे, ऍक्च्युली तर काळू ही नदी आहे. वरून वॉटरफॉल तिथून 1.5 किलोमीटरचा टप्पा इथं तो आतमध्ये चालत जावा लागतो. ही मुलं त्या पाण्याच्या प्रवाहात चालत जातात. वर खिरेश्वरला किंवा हरिश्चंद्रगडावर जो बालेकिल्ला आहे तिथून ही नदी तिथून उगम पावतो. जर वरती पाऊस झाला तर हा फ्लो वाढतो आणि ही मुलं अडकतात. त्यांच्या लक्षात येत नाही की तिथं खोल आहे किती काय आहे आणि याच्यात अडकतात आणि कुठेतरी पाय घसरून किंवा पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. तर सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे का तिथं त्यापेक्षा येताना सेफ्टी किंवा गाईड कुणी असेल किंवा पाण्याचा प्रवाह कमी असेल अशा वेळेसच यायला पाहिजे. आत्ता सध्या कोणी येऊ नये. पुढच्या ऑगस्टनंतर 15 ऑगस्टनंतर 20 ऑगस्टनंतर थोडंसं पाण्याचा प्रभाव कमी होतो, पावसाचं प्रमाण कमी होतं. या काळात खरं पर्यटकांनी यायला पाहिजे. तर या काळात पाऊस जास्त असतो त्यामुळं सध्या न आलेलो बघ. काल दुपारी 2 वाजता अभिषेक रावळकर राहणार हैदराबाद कोटी हा माझ्या मेहण्यासोबत तिथं फिरायला आला होता. पाय घसरून अचानक दुपारी 2 वाजता पाण्यात पडून तो गायब झाला आहे आणि रेस्क्यू टीम त्याचे पूर्ण शोध घेत आहे. पण आज दुसरा दिवस उजळलेला आहे तरी पण आणखीन काही म्हणजे थांगपत्ता त्याचा लागलेला नाही आणि शोध मोहीम कार्य जोरात चालू आहे. सर्व ग्रामस्थ आणि आपले रेस्क्यू टीमचं पण मदत खूप होते आहे, पण आणखीन काय ठावठिकाणा त्याचा लागलेला नाही आहे. त्याच्याबरोबर किती जण होते? त्याच्यासोबत 3 जण होते. माझ्या मेहण्यासाठी म्हणजे टोटल 4 जण आले होते. 3 जण 2 जण पडले होते पाण्यात, पण 1 जण त्याच्यासोबत म्हणजे तो खाली वाहत गेला आणि दुसऱ्याला दुसऱ्या बाकीच्याने धरल्यामुळं तो वाचला. पूर्ण खाली आल्यामुळं त्या खोल ह्याच्यामध्ये दरीमध्ये आल्यानंतर परत नंतर पावसाच्या म्हणजे वातावरणाच्या ह्याच्यामुळं काल पण शोधकार्य थांबलं होतं. 4:00 नंतर पाऊस खूप होता आणि आत्ता चालू आहे, पण आज पण बरीच सगळ्या जणांनी टीमनी मेहनत घेतलेली आहे, पण हाती आणखीन तर काय लागलेलं नाही. आता शोधकार्य जोरात चालू आहे, बघाव आता काय म्हणजे कधी हे होतं ते. ठीक आहे.